अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष शिक्षण महर्षी स्वर्गवासी माधवराव मुळे यांचे शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे। नगरमधील गोरगरीब कुटुंबातील मुले उच्च शिक्षित व्हावीत यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी काढले। स्वर्गवासी माधवराव मुळे यांच्या 90व्या जयंती निमित्त स्वर्गवासी माधवराव मुळे प्रतिष्ठानच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे ऑनलाइन आणि ऑफलाइन आयोजन करण्यात आले होते। हा पुरस्कार स्वर्गवासी बांसीभाऊ मस्के यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून झावरे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, संस्थेचे सचिव जी डी खानदेशे, सहसचिव ॲडव्होकेट विश्वासराव अठरे पाटील, संपतराव म्हस्के, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्करराव झावरे, बाबासाहेब गुंजाळ उपस्थित होते। ते पुढे म्हणाले, स्वर्गवासी माधवराव मुळे उर्फ आबा यांनी सर्वच क्षेत्रात मोठं काम केलंय। राजकारणात आमदारकीची निवडणूक देखील लढवली। अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विश्वस्त पदाची धुरा त्यांनी अनेक वर्ष चांगल्या प्रकारे सांभाळली। स्वर्गवासी खासदार पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांना नगरमध्ये प्रवेश करण्यासाठी जागा त्यांनीच उपलब्ध करून दिली। विखे यांना नगर शहरात इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं होतं। त्यावेळी आबांनी विखे यांना अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डीएड कॉलेजचे वर्ग इंजिनिअरिंग कॉलेजसाठी उपलब्ध करून दिले। नगर शहरातील गोरगरीब मुलांसाठी इंजिनिअरिंग कॉलेज जर सुरू झालं तर त्या मुलांना या शिक्षणासाठी इतरत्र जाण्याची गरज राहणार नाही असं आबांना वाटत होतं। म्हणून त्यांच्याच सहकार्यानं हे कॉलेज सुरू होऊ शकलं। आबांना आपल्याला एवढा मर्यादित धरता येणार नाही की त्यांनी फक्त या जिल्हा मराठाचं काम केलं किंवा बन्सीवरूनही हनुमान शिक्षण मंडळाचं काम केलं, एवढं मर्यादित धरून चालणार नाही। एकदा तोपर्यंत मी संस्थेमध्ये फार नव्हतो, परंतु बाळासाहेब विखेंच्या जवळ होतो। बाळासाहेब विखेंच्या डोक्यात आलं का नगरला इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं, मग ते आधी प्रस्ताव देऊन नंतर कॉलेज होत नसतं, कॉलेज सुरू करावं लागतं, त्यासाठी इमारती दाखवावं लागतात। मी वसंतराव गाबरे, सुभाष पाटील यांचे आता हे नाव तुम्हाला सांगण्याची गरज नाही, बसल्यानंतर बाळासाहेब म्हटले की आपलं काढायचं जागा कुठे, जाऊन म्हटलं आबाकडं, जाऊ ना आबाकडं, ते कसं काय त्यांची एवढी संस्था आहे, ते कसं काय देतील, तुम्हाला काय करायचं, चांगला माणूस होतो। आबांशी चर्चा झाली, आश्चर्य वाटेल हे जे आज एवढा विकास तिथं घाटात दिसतोय ना, त्याचं बी रोपलं गेलं आपल्या डी एड कॉलेजच्या खोल्यांमध्ये पत्राच्या दोन खोल्या। विखे पाटलांना इथं बसायला जागा नव्हती हे मी आज त्यांच्या मुलासमोर सांगेन, नातवासमोर सांगेल, तिने आबांनी मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेने दिले, त्यांनी दिले तिथं आपल्या डी एड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं। नंतर कालाच्या प्रवाहात सत्तेच्या माध्यमातून आपण सगळं तिथंही मिळवलं, ती आपली संस्था आहे आणि ते एवढं मोठं झालेलं आहे। आबांना आपल्या नगर शहरामध्ये दुष्काळी भागामध्ये दक्षिणेत इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं ही मानसिकता होती, कारण यांच्या मुकेशच्या इंजिनिअरिंगसाठी थेट बेळगावला, बरोबर आहे ना, या हां जावं लागलं होतं। आपल्याला का नाही, आपण का नाही, कारण पुण्यामध्ये तर एक मक्तेदारी होती आणि हा जो एक प्रागतिक शिक्षणाचा त्यांचा विषय होता तो सगळा विषय त्यांनी आयुष्यभर जपला। मुळे यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं कामकाज सर्वांच्या सहकार्यानं पाहताना संस्थेला मोठं सुवर्णवैभव प्राप्त करून दिलं। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गवासी माधवबाबा मुळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेशदादा मुळे यांनी केलं। एक प्रतिष्ठान स्थापन करताना शैक्षणिक सामाजिक व शक्यतो विद्यार्थ्यांच्या काही उपयोगात येईल अशा उपक्रम करण्याच्या निर्णयाने हा प्रतिष्ठान स्थापन केली। त्याचं पहिलाच कार्यक्रम आम्ही आबांच्या वाढदिवसानिमित्त 14/8/19 घेतला। त्याआधी आम्ही एक महिनाभरपूर्वी पेपरला वगैरे जाहिरात देऊन
निबंध स्पर्धेमध्ये सर्वांना भाग घेण्यासाठी आवाहन केलं. आपल्या संस्थेच्या शाळा जवळजवळ सगळ्यांनी जॉईन केलं, त्याबरोबर नगर शहरातील बऱ्याच शाळांनी आम्हाला जॉईन केलं. फार सुंदर प्रतिसाद होता मुलांना, म्हणजे भरभरून इतके की आम्हाला परीक्षक वाढून घ्यावं लागले. तेव्हापुढे आमचं ते परीक्षण झालं. त्या कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी खांदी साहेब हजर होते, त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष राहदारे साहेब होते आणि स्वतः आज आपल्यात नाही आहे पण कैलासवासी बच्चू व मस्के सुद्धा प्रमुख उपस्थित म्हणून होते. त्या कार्यक्रमामध्येच आम्ही आव्हानच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर ज्यांनी राजकीय सामाजिक अशा याच्यात भाग घेतला अशा 5 ऋषितुल्य लोकांचे सत्कार केले. आणि त्याच वेळेस आम्ही ॲक्च्युली ठरवलं होतं की पुढील वर्षापासून जीवन गौरव पुरस्कार द्यायचा आणि त्याचं आम्ही नाव देखील फायनल केलं होतं. ते पण शिवम मस्किनना देणार होतो आम्ही, त्यांच्या हयातीत द्यायचं होतं. परंतु गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळं तो आम्हाला कार्यक्रम करता नाही आला. भाऊची बोलणं झालं होतं, त्यांनी स्वीकारले होते, येतो म्हणून कळवलं होतं. तर तोच पुरस्कार आम्ही यावर्षी आता मरणोत्तर देत आहोत. स्वर्गवासी माधवराव मुळे प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्काराचं वितरण मरणोत्तर बनसीभाऊंना करण्यात आलं. हा पुरस्कार त्यांच्या पश्चात पद्मावती म्हस्के आणि संपतराव म्हस्के यांनी स्वीकारला. पुरस्कार वितरण सोहळ्यात ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होत माजी कुलगुरू डॉ सर्जराव निमसे यांनी आपले विचार व्यक्त केलेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश भगत यांनी केले तर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दत्ता नारळे यांनी शेवटी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सचिव प्राध्यापक MM तांबे, खजिनदार बजरंग पाडळकर, प्राध्यापक लालासाहेब हराळ, डॉक्टर महेश मुळे, सौ मीनाताई पोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. गायच्या बोन मी पत्र देतो असं करत ज्या शाळेचं खूप मोठं म्हणून आभारी काम केलं आणि सतत आभार या संस्थेच्या मार्गदर्शनात राहत राहिले आणि शेवटचं काम म्हणजे आपण आमच्या बालकवृंदेचं भूमिपूजन केलं. आज ते मला पूर्ण होत आहे. आबाचं सगळ्यात काम आहे. इंजिनिअरिंग कॉलेज असो कुठल्याही कामात आबा मागे नसायचे आणि त्याबरोबर दुसरं बनसीभाऊ बसते बनसीभाऊंची आबांची माझी त्यांच्या आबांची अपॉइंटमेंट भेटवायची. बनसीभाऊची आबा बनसीभाऊंची माझी आणि आबांची चौकशी करायची आणि बनसीभाऊच्या भेट झाली नाही की बनसीभाऊ या कसं काय धंद्याचं मागे लागलं असे सतत बनसीभाऊंचं असायचं. आता बनसीभाऊ वाढले ते 4 दिवस आले माझी बनसीभाऊंची भेट झाली. ते म्हणजे बाबा शाळेचे मास्टर खेळ म्हणजे तुम्ही काय करताय बनसीभाऊ असं काम करतोय. ते म्हणजे असं एक मला मास्टर ते बरं ते BSc माणूस नाही आहे माझी फार पंचायत झाली. म्हणजे बनसीभाऊ देतो पण गव्हर्नमेंट असं काही नियम आलं आहे TET वगैरे असं ते म्हणजे जाऊ देते शाळा चालली पाहिजे नाहीतर असं नसेल ना प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर.